नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अभिजित काळे आणि आपण पाहत आहात आपला शेतकरी मित्र. ज्या मित्रांना नवीन जर्सी गाईचा व्यवसाय चालू करायचा आहे किंवा याच्या जातीच्या गायींचा व्यवसाय चालू करायचा आहे, त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन मिळण्यासाठी आपण ह्या नवीन शेडवरती आज व्हिजिट दिली आहे. यांनी पूर्णपणे व्यवसाय जो चालू केलेला आहे, ह्यांना जुना काही अनुभव नसताना ह्यांनी दुग्ध व्यवसाय सुरुवात केली आणि त्या दुग्ध व्यवसायासाठी त्यांनी पूर्णपणे याच्या जातीच्या गायी निवडलेल्या आहेत. त्यांनी मुक्त अशा पद्धतीचा गोठा तयार केलेला आहे आणि त्यामध्ये पूर्णपणे ज्या पण गाई आहेत त्या खरेदी करूनच व्यवसाय चालू केलेला आहे. आपण नवीन व्यवसाय चालू करताना काय काय आपल्याकडून चुका होतात आणि त्या चुका होऊ नये म्हणून आपण जी काय काळजी घ्यावी लागते त्याचा पूर्णपणे ह्यांना अनुभव आलेला आहे. साधारणतः 2.5 ते 3 वर्ष झाले यांनी व्यवसाय चालू करून. आपण त्या शेडविषयी पूर्णपणे त्यांचं नियोजन कसं चालतं काय चालतं आपण त्यांच्या मालकांकडून जाणून घेऊयात. तर आपण त्यांच्या मालकांना त्या शेडबद्दल माहिती विचारू द्या. मालक, आपलं नाव काय? रोहित धनाजी पाटील. हां, आपला पत्ता कुठला येतो? कुंभेज, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. सोलापूर. मालक, आपलं वय किती? वय 27. 27 वर्ष. आपलं शिक्षण काय? शिक्षण बी इलेक्ट्रॉनिक झालेलं, ENTC. बी इलेक्ट्रॉनिक ENTC. कुठून केलं शिक्षण आपण? JSPM पुणे. JSPM पुणे. आपण मग इंजिनिअरिंग करून सुद्धा आपण दुग्ध व्यवसायामध्ये उतरलात, त्याबद्दल काय? म्हणजे इंजिनिअरिंग करून तिथे 2 वर्ष जॉब केला, 12,000 रुपये पगार. त्याच्यात 12 तास 8 तास ड्युटी पण जायचे, 2 तास न्यायचे, 2 तास असं 12 तास आणि पूर्ण बिझी शेड्यूल. त्याच्यापेक्षा आपण घरी जर काम केलं तर तेवढंच काम घरी केलं तर घर उभं राहते. या उद्देशानं तिथनं एक क्विक डिसिजन घेतला आणि राजीनामा देऊन आलो इकडे. मग मग आपण जो पण काही शेड आपण उभा केला स्वखर्चातून उभा केला का काही आर्थिक भांडवल वगैरे? स्वखर्चातून संपूर्ण उभा केलेला आहे. सुरुवातीला संपूर्ण शेड उभा केला, पहिल्यांदा एक गाय घेतलेली, त्याच्यानंतर एक दोन असं करत वाढवत गेलो. आज 5 गाय, 2 करोडे. आपण सुरुवातीला गाय आणली ती कुठून आणली? आपण सुरुवातीला आणलेली मोडीम बाजारमधून. कितीला बसलेली साधारणतः आपल्याला? 49,000 सिंगाची आहे ती. 49,000 घेताना ती किती वेळात होती काय? ही सगळी पहिल्यावर होती, पहिल्यांदा घेतली. सगळ्या काही घेताना पहिल्या वेळात घेतलेल्या आणि मग नंतर परत कसं म्हणजे नियोजन केलं त्याचं? आता ही आणल्यानंतर लगेच दुसऱ्यांदा गावातली जे घेतली आणि जास्त करून बरेच गावात किंवा सांगोलीला जा तिथे स्वस्त मिळतात 5-10 हजारानं. पण एक असा अनुभव आहे की जर आपल्या जवळच्या मार्केट मधल्या घेतल्या तर तिथलं वातावरण त्यांना सेट होते. म्हणजे आपल्याच भागातल्या गाई निवडल्या तर त्यांना आपलं वातावरण सेट होत. 5 हजारानं जास्त लागले असतील गावात, म्हणजे ही महाग लागली ती महाग लागली, पण त्याच्या पाठीमागची कारण असतील ना. जर दुसऱ्या भागात गेला आपण, सांगोल्याला गेला तर कोल्हापूर साईडच्या लांबच्या गाई येते, तिकडचं वातावरण आणि सोलापूर सिटीचं वातावरण, सोलापूर जिल्ह्याचं उष्ण असल्यामुळं त्या वातावरणाला ही मॅच होतील असं नाही. त्यासाठी जवळचा बाजार शक्यतो निवडायचा. म्हणजे ज्यांनी पण नवीन गाय घेताना आपल्या आसपासच्या परिसरातली गाय घेतलेली एकदम उत्तम. आसपासच्या परिसरातले घ्यायचे, 5-10 हजार जास्त जातील, पण पुढील ते आजारी पडण्याचं त्यांची मॅच्युरिटी होत नाही ना. जर वातावरण बदललं तर आजारी माणूस आणि जनावर आजारी पडण्याचं कारण म्हणजे वातावरण बदल. बरं मालक, आपण जो पण काय व्यवसाय निवडला, इतर कुठले शेळी पालनाचा व्यवसाय निवडतात काय काय जण किंवा म्हैस पालन, आपण गाय पालनच का निवड? म्हणजे जर्सी याच्या गायीचं कशी काय निवड केली? म्हणजे कुठला पण व्यवसाय करताना असं करायचा की ती रोज माणसाला लागलं पाहिजे आणि ती घेतल्याशिवाय माणूस पण झोपला नाही पाहिजे. माणसाला दूध लागते, सकाळी चहा पिल्याशिवाय तर माणूस चालू होत नाही आणि संध्याकाळी चहा पिल्याशिवाय झोपत नाही. आणि दुसरं पण भरपूर व्यवसाय आहेत, पण रोज लागणारी माणसाला काय गरज आहे त्याच्यात सध्या, मग त्यानुसार दुग्ध व्यवसाय निवड. आपण ज्या पण गाई आपल्या शेडवर तयार केलं, आपण शेडवर काय म्हणजे आता नवीन वासरं वगैरे ह्या गायीपासून मिळाली काय तयार केलेली का? हा, 2 आहेत ना, ही राधा बसलेली आहे त्याच गायीची, समोर आहे त्या समोरच्या गायची जागा. हिज वय किती आता साधारणतः? मला ह्या हिज आता 7 मार्चला 1 वर्ष पूर्ण होते तिला. 7 मार्चला भरलंय का तिला? नाही भरलं. नाही का भरलं? माझं वगैरे केलं. 2 हिटवर आलेले, पण आणखी तरी जून जुलै पर्यंत भरायची नाही, जरा मजबूत असतो. आपण नवीन वासरू भरताना म्हणजे पहिल्यांदा भरताना त्याच म्हणजे काय काय आपण लक्ष द्यावं लागतं, म्हणजे ते किती महिन्यात भरावं काय तसं काय त्याच्यासाठी?
म्हणजे आता काही माणसं कसं आली हिटवर 1-2 हजार, आता माणसाचं माणसावरनं सुद्धा लक्षात घ्यायचं की सरकारनं बालविवाह थांबवलेत ना, कशासाठी 18 वर्ष पूर्ण होऊन तिची पूर्ण वाढ होण्यासाठी, तर जनावर सुद्धा तसंच आहे, त्याची पूर्ण शारीरिक वाढ झाली पाहिजे, एक वर्ष जास्त होऊ द्या काय अडचण येणार नाहीतर मग कमकुवत राहते जनावर। उदाहरणार्थ ही मैना जी आहे ती लहानपणी भरलेली आहे, तिची आता शारीरिक वाढ होत नाही, हाईट वगैरे कमी राहते, पहिल्यानंतर तशीच राहणार, तिथल्या तिथेच बॉडी होणार, नंतर कमी होणार, म्हणजे तिची पूर्णपणे शारीरिक वाढ झाल्याशिवाय तिला भरू नये। आपण जनावरांना चारा वगैरे देतात, त्या चाऱ्यामध्ये काय काय द्यावं लागतं साधारणतः? चाऱ्यामध्ये मक्याचा चारा असते, कडबा, ऊस, आता पर्यायी वैरण ऊस नसावी पण पर्याय नाही म्हणून ऊस वापर। ऊसाचा असं म्हणजे तोटा काय होतं? बरेच शेतकरी मित्रांचं म्हणणं येतं की ऊसामुळे जनावर गाप जाण्यास वगैरे त्रास देतात, दूध भरपूर निघतंय, पण जर प्रमाण जास्त असलं तर जनावर दूध ऊस पण वेगवेगळ्या जाते, 86 असेल तर दुधाचा जरा रिझल्ट येते 86-32, पण आपल्याकडे जो आहे त्याच्यानुसार आपण चालवतो। मग ऊस जरी दिला तरी 86 रिझल्ट चांगला आहे सगळा, 86-32 चांगला आहे, कारण मी स्वतः विकत घेऊन 4000 रुपये गुंठ्याने गावातला विकत घेऊन घातलेला आहे माझा इथे 200। असं काय नाही म्हणजे आपण वाढ देता जनावरांना, माझं म्हणणं की ऊस घालून जनावरांना पण वाढ्याने पण त्रास होतो का तसं काय जनावरांना? तसं माझ्या तरी अनुभवत नाही, फक्त प्रमाण असावं, प्रमाणानुसार। आता जर हिटवर आल्यानंतर भरली आपण तर 1-3 महिने तपासीपर्यंत जर जास्त वाढ्याचं प्रमाण द्यायचं नाही। आणि म्हणजे जनावरांची व्यवस्थित वाढ वगैरे होण्यासाठी त्याला काय औषध उपचार वगैरे म्हणजे खुराकात वगैरे काय? खुराकात काय मी सध्याला तरी काही त्यांना एक्स्ट्रा काही सुद्धा देत नाही, आहे 3 टाइम वैरण असते त्याच्यावर। आणि खुराकामध्ये काय काय देतात? खुराकामध्ये सुग्रास, पीठ आणि पेंट। सुग्रास, पीठ आपण म्हणजे मार्केटमधून विकत घेता का स्वतः? आणि शक्यतो कुठला पण व्यवसाय असू द्या काही असू द्या स्वयंपूर्ण करायचा, म्हणजे बाहेरून खर्च आला नाही गेला नाही पाहिजे, पैसा बाहेर गेला नाही पाहिजे, 1 टाइम इन्व्हेस्टमेंट होऊ द्या। घरचीच मका आहे शेड मध्ये, 15 कोटी मका आहे आतमध्ये, इथे ह्या प्लॉट मध्ये किती मका केली, तिला दळायला जास्त पैसे जातात म्हणून गिरण विकत घेतली, घरी गिरण आहे, हिथनं घेऊन जायचं, दळून घरनं घेऊन यायचं, घरचंही बघते, शेजाऱ्याचं घरचं घर पण चालतंय त्याच्यावर, आणि बरटा पण तुम्ही म्हणतो। आता आपल्या चालूला ताज्या वेलेल्या गाई वगैरे त्यांची माहिती देतात? ताजी वेलेली सध्याला एकच आहे, तिला तरी 1.5 महिना झाला तिला येऊन, तिला पाठीमाग काय होतं? तिला पाठीमाग खोंड होतं, खोंड होतं का, विकून टाकलं। आणि आता चाललं म्हणजे एक सोडून सगळ्या जी आहे राणी, तिला आता 9-27 तारखेला चालू होते, 27 तारखेला 9 चालू आहे, तिला 8 तारखेला 9 पूर्ण होते, तिला 4 तारखेला 9 पूर्ण होते। आणि दुधाला म्हणजे एकदम जास्त दूध देणारे आपल्याकडे गाय किती लिटर पर्यंत दूध देते? 12-14 लिटर पर्यंत ह्या गायीने दिलेला आहे, त्या गायीने दूध दिलेलं आहे, ही गाय आणि ही गाय, ही पांढऱ्या काळी म्हणजे आपल्या गायीला अशी आपण प्रत्येक गायला नावानिशी म्हणजे त्याबद्दल नाव ठेवलेलं आहे तिला, प्रत्येक गायला नाव दिलेलं आहे का, जर हाक मारली तर येतेच, म्हणजे त्यांना ती सवय लागून गेली ना, लागून गेली आणि जरी ओळख होती ना, आता ती बिगर शिंगाची बुंडी जर म्हणले तर कुठली, तर असं पण प्रॉब्लेम येते ना, त्यामुळे नाव दिलेली, नाव चांगली। बरं, आपण शेडची स्वच्छता वगैरे त्याबद्दल जरा माहिती देता का? शेड स्वच्छ कधी? स्वच्छता म्हणजे जर आता इथं जर शेण पडलं सावलीला येऊन थांबते, जिला सावलीत थांबायचं, तर तिथलं फक्त संध्याकाळी उचलून पलीकड टाकायचं, पलीकडचं डायरेक्ट ह्या जून ते डायरेक्ट मे मध्येच काढायचं, वर्षातून फक्त इथं जास्त किचकिच होती म्हणून बाहेर साचवायचं। पावसाळ्यात शेड पूर्णपणे, पावसाळ्यात साधारण 3-4 महिने शेड मध्ये स्वच्छता ठेवायची, स्वच्छता ठेवायची, आणि असेल तर पाण्याचं प्रमाण जास्त आलं की खराब होते। आपण रोजच्या रोज फक्त जी जिथं बसायची जागा आहे सावलीची तिथला रोजच्या रोज एकच टाइम संध्याकाळी झालं, आज संध्याकाळी झालं की उद्या संध्याकाळी डायरेक्ट झालं। जनावरांना वैरण वगैरे देताना त्यांना म्हणजे मुक्त सोडता का बांधावं लागतं त्यांना? नाही, जर वैरणीला जे त्याला कुंडी आहेत तिकडे स्वतःच्या स्वतःच्या कुंडीत खातात, कुणाचं जमतंय ती तिच्या बरोबर खाते, कुणा जमत नाही ती स्वतंत्र खाते। आणि आपण कुंड्या वगैरे, मी कुंड्या बघितल्या, कुंड्या आपल्या साधारणतः काय भाव बसली ती? लांबी रुंदी वगैरे जास्त आहे कुंडी? 2x2 आहे, 1500 रुपयाला बाळ्याला कुंडी घेतलेली आहे, 1500 रुपयाला, त्याच्यावर तारखा वगैरे लिहिलेले आहे कुंडी स्वच्छ करण्याची, पाण्याची टाकी आहे तिच्यावर तारीख लिहिली आहे, कारण जर आपण जे कुठलं पाणी वापरताय
त्याच्यात लवकर स्वच्छ नाही केलं की जंतू होतात ना, मग त्याच्यासाठी इकडच्या साईड ना तारीख आहे, 10 दिवसाचा गॅप आहे, त्याच्यानुसार धुताय. आता सध्याला एकच आहे, उन्हाळ्यात जास्त लागतंय पाणी, मग उन्हाळ्यात तिला तिथनं पाणी चालू करतोय, पाईप पुढे घेतलेला म्हणजे दर साधारणतः 10 दिवसाला पूर्णपणे स्वच्छता पाण्याच्या किंवा कुंडीची स्वच्छता दर 10 दिवसाला होणे गरजेचं आहे. आणि पाण्यात पण फरक आहे, या पिणाऱ्यामध्ये बरं का, माझ्याकडे बोरचं पाणी आहे, नदीचं पाणी आणि नदीचं पाणी आहे. बोरचं जर पाणी असेल तर जरी क्षार जास्त असले पाण्यामध्ये तरी जास्त पितात, विहिरीचं जरा प्रमाण कमी आणि नदीचं पाणी लगेच खराब होते, 4-5 दिवसात त्याच्यात जंतू होते, कारण ती खूप दूरनं वाहत आलेलं असते. आपण जे पण काही शेड तयार केलाय त्याला आपला खर्च किती आलाय काय? आता मी ज्या वेळेस घेतले त्यावेळेस 46 रुपये स्टील होत, 1250 पत्रा होता, वरचा कोटिंगचा पत्रा आहे 14 फुटी, इकडे 14x14 28 पत्रे आहेत, आणि 72 रुपये किलो नंतर दर कमी झाल्यानंतर असे जाळी ह्याची मजुरी कुंड्या सहित आणि तिकडे कुटी मशीन आहे 1,40,000 रुपये मध्ये 90x40 साडेतीन गुंठ्याचा शेड आहे. त्याच्यामध्ये पलीकडे एक सुग्रास वैरण कुटीसाठी गॅप ठेवलेला आहे, पलीकडे सेपरेट खोली केली आहे, म्हणजे इकडचा फक्त ही तीनच गाळे वापरता येतील आपल्याला जनावराला म्हणणे. आपण कालवडी तयार करताना काय काय त्याच्या म्हणजे काळजी काय काय घ्यावं लागते? कालवडी लवकर आपल्या शेडवर चांगल्या सदृढ तयार होण्यासाठी आपण काय काय करावं लागते काळजी? महत्वाचं म्हणजे तिच्या आईला पाजलं पाहिजे तिला जास्त दिवस. आपण दूध सोडताना डायरेक्ट कासाला सोडता तिला, म्हणजे आता अनुभव विकत घ्यायचा असतो ना, कारण मला तर काय नव्हतं, तिला जास्त आईला पाजले, तिची बसलेली राधा तिला तिच्या आईला पाजले, आणि मग तिची आई जरा तिच्या आईला झाल्यावर तिच्या सडाला दुःख झालतं, किती जरी उपचार केले तरी बरं होईना, मग शेवटी एक सड पूर्ण पाजत होतो तिला ह्या गाईला, आणि ती तो न पाजलेला आहे का, ती पटीमागचं करवट आहे, त्याला 4 महिने झालं पण एवढी वाढ झाली नाही, त्याला बकेट मध्ये दूध ठेवत होतो आम्ही, म्हणजे बकेट मध्ये दूध ठेवणं कासाला पाजणं फरक, आणि कासाला पाजल्यावर सडाला अजिबात जखम होत नाही, त्यांची जी लाळ आहे ती त्या सडाला लागलीच पाहिजे. म्हणजे कासाला दूध पाजल्यानंतर कारवड आणि खोंडात फरक आहे, खोंड जर असेल तर त्याला आतमध्ये जास्त वाढ झाली असते गर्भाशयामध्ये, त्याची चावण्याचं प्रमाण जास्त आहे, त्याचं खोंड चावतो जास्त, थनाला जर दूध ही येईना गेलं तर जखम होण्याची शक्यता असते. मालक आपण जो पण काय आता हे व्यवसाय करता ह्याच्यामध्ये आपल्याला नफ्याचं प्रमाण वगैरे काय त्याबद्दल जरा माहिती देता का? नफ्याचं प्रमाण जर तुम्ही स्वयंपूर्ण करत गेलात तर नफा वाढत जाते, म्हणजे वैरण घरची पाहिजे, बाहेरची घेऊन पण परवडते, पण संपूर्ण परावलंबी चालत नाही. आता बरेच जण असं क्षेत्र थोडं असतात, तुमचं क्षेत्र भरपूर असेल, क्षेत्र जरी क्षेत्र भरपूर असलं तरी माझा उसाय जवळ 2 एकरात 1 वर्ष काढलंय, इथला एक प्लॉट ही आणि ही एवढ्यावरच वैरण एकामागे एक करून मग गेल्या वेळेस जरा विकत घ्यायची वेळ आली, त्याच्यानंतर रुळाच्या वर एक शेत आहे, आता तिथं वैरण आहे, तिथं आहे, त्याच्या खाली आता घास केलेला आहे, आणि सलग येणारी वैरण परत परत कट करून येणारी शक्यतो लावायची, तिथं घास लावलेला आहे, मेथी घास होता त्याला खुरपण्याचा प्रॉब्लेम येते, वाढ कमी होती त्याची, ती काढलाय, आणि पलीकडे एक गोपी कृष्णा म्हणून आहे, ह्या घासापेक्षा मकवानापेक्षा ती गोपी कृष्ण घास आहे, आता पाहिलं शेत काढी सुद्धा ठेवत नाही तो, ती गाय काढी सुद्धा खाते, ती भावाने बंधुराजनं ऑनलाइन मागवला होता 425 रुपयाला 50 ग्रॅम तळ्याच्या साईडला. किती लागते एका गुंठ्याला साधारणतः त्याचं किती लागतं बी? ती 2 गुंठ्यात जर आम्ही जुलै मध्ये लागेल केली ती त्याची, 2 गुंठे लावलेल्या आहे आम्ही, दाट लावले जरा 2-2.5 गुंठ्यापर्यंत व्यवस्थित होते, बोधावर लावलं तर चांगलं येते. बरं, वासरांना दूध सोडताना किती सोड लागतं साधारणतः, त्याचं किती दिवस सोडावं लागतं काय? आता सुरुवातीला वासराला पाणी लवकर पाजायचं नाही, पाणी पाजताना किती दिवस साधारणतः किती महिन्यापासून त्याला पाणी, त्याचं 1.5 महिना तरी पाणी पाजायचं, जर उन्हाळा असेल तर महिन्याभरात पाजायचं, आता ह्याच्यात कारण हिटचं प्रमाण जास्त, शरीरातलं पाणी कमी झालं त्यांना पाणी पाजावं लागतं, आणि जर दुसरे ऋतू असतील हिवाळ्यात पावसाळ्यात पाणीच पाजायचं नाही लवकर, त्याची मग भरपूर इच्छा होती पाणी प्यायची पण पाणी पिऊ द्यायचं नाही. आणि त्याला मग दूध किती दिवस द्यायचं आपण देताना? 1-1.5 महिना तरी एका सडाला पूर्ण पाजायचं, पूर्ण एका सडाला 1.5 महिना
शरीराची वाढ पूर्ण झाली पाहिजे सगळ्या अवयवाची, सगळं नाहीतर काही काही जनावरांना फक्त वासराला पोटच जास्त येते आणि मग नंतर जंतांची पाटली पाचा हे करा असं काही करा. जंतनाशन वगैरे त्याबद्दल काय नाही, आता त्या राधेला एकदा पाजलेलं, तिला अगोदर बाहेर बांधत होतो ना आईला पिती म्हणून, फक्त एकच बाटली तिला जंताची पाजली त्याच्यावरती चांगली. डिवॉर्मिंग म्हणजे किती दिवसाला करावं लागतं काय त्याचं डिवॉर्मिंग, जंतनाशन वगैरे किती दिवसाला लागतं साधारणतः मोठ्या छोट्या सगळ्या जनावरांना? आता जर रोग कुठला आलाय आपण माहितीतला शक्यतो डॉक्टर ठेवायचा, कारण आपण एवढं फिरत नाही. तुमच्या महिन्यात ना आले की तुमच्या शेडवर डॉक्टर फक्त गाय भरला जातात उपचारासाठी येतच नाही. आता ही जी महिना आहे हिला फक्त माझा 200 रुपये खर्च आलाय, फक्त 200 रुपये भरणीचा. आणि गेल्या वर्षी 7-10 जानेवारीला आणलेली आणि 3 जानेवारीला येईली, म्हणजे एका वर्षात दोन एक पूर्ण झाले. दर वर्षाला काही विलीच पाहिजे तर ती आर्थिक गणित सुधारत शेतकऱ्याचं. आणि जर तुम्ही जास्त गायी करणार असाल तर एकदम घ्यायचे नाही, थोडा 1-2 महिन्याचे गॅपन. आता माझी देणारी दूध देणारी ही महिनाच आहे, पण सुग्रास खाणार आहे तुझ्या जीवावर बाकीच्या 4 आहे त्या, त्याच्यामुळे मला जरी पगार नाही आली गोवाल्याकडनं तरी सुग्रास मध्ये त्याचं कटिंग स्वतःच्या खिशातलं द्यायची वेळ आली नाही पाहिजे. म्हणजे कायम कंटिन्यू ती शेडवरती कमीत कमी त्यांचा खर्च भागण्यासाठी गाय चालू पाहिजे दुधाला. कमीत कमी आता माझ्याकडे 5 जनावर आहे ती 20-22 लिटर दूध कंपल्सरी जाय पाहिजे, उन्हाळा असो पावसाळा असो काही असो कधी असू द्या. पावसाळ्यामध्ये नेमकं कसं नियोजन करावं लागतं, आता पावसाळ्यामध्ये जनावर बांधून ठेवावं लागतील की त्याबद्दल जरा माहिती द्यायची, जर पाऊसच चालू राहिला कंटिन्यू आठवडा आठवडा. आता सुरुवातीला जून जुलै मध्ये काही जास्त पाऊस नसतो, ही काढल्यानंतर खालचं ही काढलं. आता माणसाला पण कसं कोणाला काय आवडतं कोणाला काय, तसं जिला सावली आवडती सावलीत येऊन बसती, कोणाला उन्हात बस वाटतंय ते उन्हात बसतंय फिरतंय. तसं पावसाळ्यात पण कोणाला, आता ही गाय आहे तिला पावसाळ्यात पाऊस मोठा पडत असला तरी बाहेरच थांबणार, ती अंगावर टिपका पडू देत नाही, दुधाना सुद्धा अपघात करते. पाऊस आला म्हणलं की सगळ्यात अगोदर आत येणार ही असते. म्हणजे पावसाळ्यात असं काय म्हणजे पण धार वगैरे काढताना मास्टरटिसचा बाहेर चिखलामध्ये वगैरे मास्टरटिसचा प्रॉब्लेम येऊ शकतो, काळजी घ्यावी लागते ना आपल्याला. मग धार काढल्यानंतर शक्यतो 1 तासभर तरी 50 मिनिटं तरी गाय बसू द्यायची नाही, म्हणजे जे सड आहेत ते जे तोंड ओपन असतात ना आपण दूध काढल्यानंतर, मग ते लूज झालेलं असते 1-1.5 तास मग शक्यतो धार काढल्यानंतर वैरण टाकायची, जेणेकरून बसणार नाही जनावर बसत नाही. आणि खुराक देताना धाराच्या आधी देता का धारानंतर? धाराच्या अगोदर. धाराच्या आधी एक असं, आता साधारणतः आपली एक गाय आहे 12-13 लिटर दूध देते ती एका टायमाला, तर तिला खुराक किती द्यावं लागतं? आता 12-13 लिटर वाल्याला 1 शेर पेंट द्यायची, 1/2 शेर पीठ आणि 1 शेर सुग्रास. शेर म्हणजे साधारणतः शहरामध्ये किती किलो भरतं वजन? शहरामध्ये किलोचं प्रमाण 1-1.25 किलो पर्यंत बसते. आता सुग्रास जर घेतला आपण, आता मी इंद्रनीलचा वापरला आणि सोनाईचा एक्स्ट्रा मिल्क, जर एक्स्ट्रा मिल्क सुग्रास घेतला तर एका पोत्यात 5 शेर सुग्रास एक्स्ट्रा मिल्कचा जास्त येतोय, कारण मला ह्याच्यात गणित कळतंय की 1 ठीक 5 दिवस जाते 1-1 शेर जर टाकला, आणि ती इंद्रनीलचं 5 दिवस जाते आणि एक्स्ट्रा मिल्कचं 6व्या दिवशी 1 टाइम होते. म्हणजे वजनानुसार जरी 59 किलो असलं तरी त्याच्यातली क्वांटिटी आहे ती जास्त येते. आणि म्हणजे असं बऱ्याच मित्रांचं म्हणणं येतं की गाय वेल्यानंतर लगेच खुराकाचं प्रमाण वाढवू नये किंवा काय, त्याबद्दल जरा माहिती देता का? हा म्हणजे ती सेटल झाली पाहिजे. आपण माणूस जरी असला, आता समजा आज गाय वेली तर तिला कसं कसं त्याचं डाएट कसं कसं करावं लागतंय? आता गाय येली समजा आज तर झार पडल्यानंतर उद्या ज्याला गोळ्या भरायच्या त्याच्यामध्ये घाण पिशवीतली सगळी घाण युटेराईन बोलच भरायच्या, आणि मग नंतर शक्यतो येल्यानंतर जनावर सुग्रास पेंट काही खात नाही, मग त्यासाठी काय करायचं, ही काळी गाय आहे सुरुवातीला खात होती येल्यावर काहीच खात नाही, 21 दिवस बाईने काही खाल्लं नाही, मग असंच मी आणि शक्यतो सगळ्याच ऐकायचं जे आपल्याला करायचं करायचं. छावणी होती वर, ती म्हणलेला का सुग्रास खात नाही रे काय, ती म्हणला तिच्या तोंडापाशी कॅरी बॅग मध्ये गोडे तेल बांधायचं, तिच्या तोंडाला कॅरी बॅग मध्ये गोडे तेल बांधलेलं, दुसऱ्या दिवशी सुग्रास खायला लागली. गोळे तेलाचा वास आला तर मग वरण टाकलं तरी चालते, जर खायला गेली तर. शक्यतो हीच प्रॉब्लेम असते शेतकऱ्याचा की गाय गेल्यानंतर सुग्रास पटपट खात नाही. मग वेल्यानंतर पिठाचं प्रमाण जास्त करून येणार लगे लगे? जर वेल्या पिठाचं प्रमाण बंदच करायचं थोड्या दिवस, दूध 21 दिवसापर्यंत बंद करायचं, कास उतरली पाहिजे, कास जास्तीत जास्त 3-4 दिवसात पूर्णच उतरली पाहिजे, तुम्ही त्याला
मलम लावा नाहीतर बर्फ लावा गार पाणी लावा सगळ्यात तू मलम मेडिकल मधलं वापरण्यापेक्षा हातग्याचा पाला जर वापरला हातग्याचा वनस्पतीचा पाला वनस्पतीचा पाला तर अतिशय उत्तम होते लवकर उतरते विकास. आणि आपण जे पण काय म्हणजे शेडवरती आपण निर्जंतुकीकरण वगैरे म्हणजे करता त्याचं म्हणजे काय आता आपल्या जनावरांना गोचड नाही आपल्या बोलण्यात नाही ऐकायला मिळालं आपल्या शेडवरती आतापर्यंत गोचीड झालाच नाही म्हणजे त्याबद्दल काय माहिती त्यात गोचीड क्वचित जर दुसऱ्या जनावराशी संपर्क आला आणि जर एक ठिकाणी बांधून असेल तर गोचीड होण्याचं प्रमाण वाढते. बाहेर पाठीमाग पांढरे कारवडे त्यांना होण्याची शक्यता असते एका जागेला रोज उठणं बसणं घाण इथं मुक्त असल्यामुळं फिरत राहते त्या आणि बाय चान्स कुठं आलाच झाली तरी कोंबडी आहेत जर गाय बसलेली असली तरी तिच्या मानाच्या ती काढून खाते त्या गाय तिला पण भारी वाटते काढू देते म्हणजे मुक्त गोठ्यामध्ये बऱ्याच मित्रांनी असं म्हणजे मुक्त गोठ्यामध्ये कुक्कुट पालन सोडलं कोंबड्या पालन म्हणजे कसं आहे ती बोनस पॉईंट आहे तिला एक रुपया खर्च करा आणून फक्त सोडायचं त्यांना अजिबात काही खायला टाकत नाही त्याची त्यांनी उकरून कष्ट करून खायचं कुठं तुम्हाला पोटी आके ह्याच्यात दिसणार नाही 3.5 गुंठ्या सगळी अशी पावडर झाली नाही पूर्णपणे पावडर म्हणजे पायानं उकरून उकरून ते खत पण चांगलं तयार होतं. आणि ह्याच्यात प्लस पॉइंट काय जी मुतारी आहे आता ह्याच्या जर पाणी ओतलं तर ह्याच्यात शोषून घेते त्याच्याला हे रानात टाकलं आणि रानाला पाणी दिलं तर पहिला इफेक्ट ह्याचा होते आणि जर असं तुम्ही सासून शेण केलं तर त्याच्यात मुतारीचं प्रमाण असते ती वल राहते आणि ती डिकम्पोज व्हायला उशीर लागते शेतामध्ये टाकलं की लगेच इफेक्ट होते. आपल्या साधारणतः आता मागच्या वर्षी किती खत निघलं ह्याच्यात ह्याच्यातनं 6 महिन्यातच 2 टेलर काढलेलं दोन टेलर काढले आपल्या पूर्ण शेतीला स्वतःच्या स्वतःला विकायचं नाही घरच्या उसाला वैरणीला टाकतो. नवीन कुणी शेड चालू करणार आहे त्यांना काय देताल सल्ला तुम्ही मालक म्हणजे गाय घेताना किती घ्याव्या काय त्याबद्दल माहिती. गाय घेताना तिला काही जास्त देखण्या घेण्याचा जास्त हौस असते माणसाला पण तिच्या सगळ्या वस्तू साईडनं बघायची तिला दिसायला तर चांगली दिसली पाहिजे. तिच्या जी शिरा आहेत दुधाच्या ती दुधाच्या शिरा बघायच्या डोळ्यात पाणी बघायचं म्हणजे पाणीदार असलं पाहिजे ते डोळं आणि असं थप मारल्यानंतर ती हादरली पाहिजे काय म्हणजे तिचा कुठला अवयव काय ही आहे का नाही समजतंय आपल्याला. अशी तंदुरुस्त पाहिजे जर आपण थप मारली बाजारात गेलो तर ती थपका मारते तर तिला चालताना काही प्रॉब्लेम आहे का कुठं पायाला काय झालंय का ही समजते त्याच्या. आणि ही जी बुंडी केलेली आहेत ती कसं आता फॅशन झाल्यासारखं झाले फक्त बाजारात बुंडी केली की 5,000 रुपये जास्त येतात आपण हे काय गेलं तर घ्याय गेलं तर 10,000 रुपये जास्त द्यावं लागतील. म्हणजे भोंड्या आता शक्यतो आपण बघतो सर्व गाई भोंड्याच केलेल्या असते त्या ही देखणेपणासाठी आहे देखणेपणासाठी मारणारा गुण असला आता ही मारती जरा जरा गुण माणसाचा कुठं जात नाही शिंग मोडली म्हणून काय झालं. ही जा आता हिचा किती दिवस राहील टाइम आता हिला 9वा महिना चालू आहे. हिला मागच्या येतात किती दूध दिलंय 12-12 लिटर दूध दिलेलं एका टायमाला 12-12 लिटर मला आपल्याला दुधाचा दर काय भेटत आता 32 रुपये इथन घेऊन जाणे आपण काढून ठेवून आपण काढू शकतो 32 रुपये लिटर. मालक आपण जी पण काय माहिती दिली ती आपल्या दर्शकांना आवडली असेलच. मित्रांनो आपल्याला शेड कसा वाटला कमेंटमध्ये सांगणे आणि शेड बघून आपल्याला ज्या पण काय प्रतिक्रिया देणे ते कमेंटमध्ये देणे आणि नवीन कोणी पण शेड तयार करणारा असतील तर तो शेड तयार करताना काय काय आपण त्याला आपल्याला येणाऱ्या समस्या वगैरे त्या पूर्णपणे जाणून घेऊनच नवीन शेड तयार करा. नवीन शेड तयार करताना एकदम जास्त गाई भरू नका 1-2 गाईपासून सुरुवात करा. आपलं भांडवल जास्त असेल तर साधारणतः 5 गाईपासून सुरुवात करा. पहिल्या 5 गाई विल्यानंतर त्या जर त्या दुसऱ्या वेळेस गाप गेल्यानंतर नवीन गाय भरा शेडमध्ये भरताना लगेच कुठल्याही गोष्टीला आततायीपणा करून उपयोगाचा नाही त्यामुळे तुम्ही लॉसमध्ये जाऊ शकता. आणि मालकांनी जी पण काय आपल्याला माहिती दिली त्याबद्दल मालकांचे पूर्णपणे आपण आभारी आहोत. आपला चॅनल त्यांचं पूर्णपणे धन्यवाद मालक.